इम्प्लिमेंटेशन जी आता इतलो पॉलिसी तक आयुन घी व्यवस्थित रीति मान लिया पे इम्प्लिमेंट जो प्रत्येक अड़चण वेगवेगे आसा सगल्योच अड़चणी राज्य अड़चणी जो राज्य धोरण शकना पुणु त्यो प्रत्येक ज्यो कॉमन अड़चणी आसा त्यो धोरण भर यो आजे नर तो रिपोर्ट वो गोवर्मेंटा कहीं अ स्टेज वाइज एकदम इमिडियट इम्प्लिमेंट कर प्रश्न ना भर पुणु गोये एग्रीकल्चर खुंचे डायरेक्शन वे धोरण घड़ोपा हम सभी सजेशन्स खूब उपयोगी जो पण हांगा जर पळयत न्ही शेतकरी खुबशे रजिस्टर आसा पण हांगा अल्प अशे आशिल्ले हाचें कारण कितें ना कितें आसा शेत हें धोरण रजिस्टर धोरणाचें सोल्युशन दिवपाक जाल्यार तेंचो इन्शुरंस आसा दोनी जाय आनी दोनी एजंट पर डेट्स मॅच जावप सर्टिफिकेटीचेर बर्थ डेट पळय आसा न्ही ती पूर्ण जाय डेट मंथ आनी पूर्ण इयर आनी सेम शुड बी ऑन आधार कार्ड नमस्कार हांव गोपनदास कोडायकर एक फार्मर युनियन आनी पंचायतीचो सेक्रेटरी जोनल एग्रीकल्चर ऑफीस फोण्या हांगासर हांगासरल्यान आमकां एक लॅटर आयलें आनी सगळ्या पंचायतीक लॅटर आनी त्या संदर्भांत ज्यो गव्हर्मेंट ऑफ गोवा जी एग्रीकल्चर पॉलिसी फ्रेम करपाची आसा त्या संदर्भांत सगळ्या कडल्यान सजेशन मागयल्ली आनी ताचें डिस्कशन आसलें हांगासर यार्डा आणि त्या संदर्भात आम्ही जायती सजेशनां दिली पॉलिसी कशी आसची आम्ही पर्सनली रिटर्न फॉर्मान झोनल एग्रीकल्चर ऑफिसरांक दिवचे आसा प्रामुख्यान मुद्दे आसले ते आमचे कशे आसले हांवें एक सजेस्ट केला की पंचसुत्री कार्यक्रम आसचो आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तान आम्ही हाच्या फुडें शेतकऱ्यांची आयु शेतकऱ्यांचे जे इन्कम आसा कशें वाडोवंक शकता आणि शेतकरी आमी जो अन्नदाता म्हणटा तो सोशियल टॅग आसा तो खरोच अन्नदाता म्हणून ताका कसो प्रिझर्व करचो त्या संदर्भात आम्ही कशी सजेशन करची आणि आमचे कडेन कितें स्कोप आसा आमचे कडेन इश्यूज एट हँड्स कितें आसा आणि त्या इश्यूजाचे आम्ही कशी मात करूंक शकता ताका कितें सजेशनां दिवपाक शकता ही आम्ही आमच्या तर्फे दिल्ली आसा तशेंच हाज्या फुडें जे मॉडर्न एग्रीकल्चर आसा मॉडर्न एग्रीकल्चरा कडेन आमी वळटा आसता आमी यंग जनरेशनाक ह्या शेती वेवसाया कडेन कशें हाडूंक शकता आनी शेती हो फक्त खावपा पोटा पुरतोच वेवसाय आसचो न्ही तर ताका एक कमर्शियल एंगल दिवन ह्या माध्यमांतल्यान ती कमर्शियल एक्टिविटी कशी जावपाक शकता हाजीय सजेशनां दिल्ली आसा ऑर्गेनीक फार्मिंगाच्या बद्दल आसूं किंवा जे लेटेस्ट आसा हायड्रोपॉनिक्स एग्रीकल्चर सिस्टम किंवा एक्वाकल्चर जे आसा हाजेरूय त्या पॉलिसीन कितें तरी इनकॉर्पोरेट करचें आनी ही जी दोन मॅकॅनिजम आसा जी एडवान्स एग्रीकल्चरल प्रॅक्टिसीस आसात
त्यो प्रमोट करच्यो सो दॅट जे यंग जनरेशन असा ह्या ॲग्रिकल्चर व्यवसायाकडे येतले आणि सरकार ही सजेशनां आज जे वेरियस जे फार्मर्स आहेत त्यांच्यानी जितकी बरे बरे विषयांचेर आपल्या मतां मांडलेली आसा आणि ती गव्हर्नमेंट निश्चितच ज्या पॉलिसी इनकॉर्पोरेट करतलो अशी आस्त आसा. नमस्कार, हांव गोपीदास कोडायकर, एक फार्मर युनियन आणि पंचायतीचो सेक्रेटरी झोनल ॲग्रिकल्चर ऑफीस फोंड्या. हांगासर हांगासरल्यान आमकां एक लॅटर आयलें आणि सगळ्या पंचायतीक लॅटर आणि त्या संदर्भात ज्यो गव्हर्नमेंट ऑफ गोवा जी ॲग्रिकल्चर पॉलिसी फ्रेम करपाची आसा त्या संदर्भात सगळ्यां कडल्यान सजेशनां मागयल्ली आणि ताचे डिस्कशन असल्यासर यार्डा आणि त्या संदर्भात आम्ही जायती सजेशनां दिली पॉलिसी कशी आसची. हांवें पर्सनली रिटर्न फॉर्मान झोनल ॲग्रिकल्चर ऑफिसरांक दिवचें आसा. प्रामुख्यान मुद्दे आसले ते आमचे कशें आसले, हांवें एक सजेस्ट केला की पंचसुत्री कार्यक्रम आसचो आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तान आम्ही हाच्या फुडें शेतकऱ्यांची आयु शेतकऱ्यांचे जे इन्कम असा कसे वाढवू शकता आणि शेतकरी आम्ही जो अन्नदाता म्हणतात तो सोशल टॅग असा तो खरंच अन्नदाता म्हणून ताका कसो प्रिझर्व करचो त्या संदर्भात आम्ही कशी सजेशन करची आणि आमच्याकडे किती स्कोप असा, आमच्याकडे इश्यूज ॲट हँड्स किती असा आणि त्या इश्यूजांचे आम्ही कशी मात करूंक शकता, ताका किती सजेशनां दिवपाक शकता ही आम्ही आमच्या तर्फे दिल्ली असा. तसेच हाज्या फुडें जे मॉडर्न ॲग्रिकल्चर असा, मॉडर्न ॲग्रिकल्चराकडे आम्ही वळटा असता आम्ही यंग जनरेशनाक ह्या शेती वेवसायाकडे कशें हाडूंक शकता आणि शेती हो फक्त खावपा पोटा पुरतोच वेवसाय आसचो न्ही, तर ताका एक कमर्शियल एंगल दिवन ह्या माध्यमांतल्यान ती कमर्शियल ॲक्टिविटी कशी जावपाक शकता हाजी सजेशनां दिल्ली आसा. ऑर्गेनीक फार्मिंगाच्या बद्दल आसूं किंवा जे लेटेस्ट असा हायड्रोपॉनिक्स ॲग्रिकल्चर सिस्टम किंवा ॲक्वाकल्चर जे असा हाजेरूय त्या पॉलिसीन किती तरी इनकॉर्पोरेट करचे आणि ही जी दोन मॅकॅनिझम असा जे ॲडवान्स ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसीस असा त्यो प्रमोट करच्यो सो दॅट जे यंग जनरेशन असा ह्या ॲग्रिकल्चर व्यवसायाकडे येतले आणि सरकार ही सजेशनां आज जे वेरियस जे फार्मर्स आहेत त्यांच्यानी जितकी बरे बरे विषयांचेर आपल्या मतां मांडलेली आसा आणि ती गव्हर्नमेंट निश्चितच ज्या पॉलिसी इनकॉर्पोरेट करतलो अशी आस्त आसा. नमस्कार, आज आम्ही फोंडा एपीएमसी मार्केटान आसात. थंय आज ॲग्रिकल्चर पॉलिसी कशी आसची, ती कितली रिवायज करची, त्या खातीर सरकारान कितें केलें, सरकारान सगळे फार्मर्सांक हांगा आपयल्ले त्या प्रमाणे फार्मर्स आयले पूण खूब संख्या सामकी रोडावलेली आशिल्ली, कमी आशिल्ली संख्या. हाचें कारण कितें की ॲग्रिकल्चर करतलो जाल्यार खुबशे डिफिकल्टी आसा, मोठ्या प्रमाणान डिफिकल्टी आसा, त्यो ताचेर उजवाड उडोवपा खातीर आमी सोपलेले आशिल्ले. मेन म्हणजे कितें आसा, जो फोंडा तालुका आसा न्ही तो अख्खो गोंयचो शेती प्रधान हा, शेती प्रधान बागायती प्रधान व्हडलो तालुका हो आणि भितर तरेतरेचे प्रयोग जातात आमी शेती विशयी. भितर हांव एक हेमंत सामंत पंचायत निरांकार हांगासर हांवें तरेतरेचे प्रयोग केल्ले आसात. आतां कितें शेती करतलो जाल्यार उदकाचे म्हत्व, उदक म्हत्व आसा न्ही म्हणून आमच्या निरंकालाक एक 45 वर्सां पयलीं एक व्हडलें धरण जावपाचें आशिल्लें, व्हडलें जवळ जवळ 20-25 मिटर उंचीचें धरण जावचें. आनी तें कितें जालें, तें काही प्रमाणान खंयचे तरी राजकीय दबावा खातीर तें धरण आसा न्ही तें डायवर्ट केलें, धरणच ना अशें जालें. आनी आज जर तें धरण जाल्लें न्ही, आज अस्तित्वान आयिल्लें न्ही तें धरण जाल्यार फोंडा तालुका टोटल सुजलाम सुफलाम जाता आशिल्लो आनी हरीत क्रांती जाता आशिल्ली सामकी हांगा ह्या आमच्या फोंडा तालुक्यान. पूण सरकारा कडेन सामकी प्रामुख्यान मागणी WRD मिनिस्टरा कडेन आनी सीएमा कडेन सुद्दां, जर ॲग्रिकल्चर प्रमोट करतलो जाल्यार पयली उदकाची सुविधा तुमी तयार करची पडटली मोठ्या प्रमाणान. आनी दुसरं म्हणजे ॲग्रिकल्चर करतलो जाल्यार पयली म्हणजे लेबर म्हणटा तो आमचो बॅकवर्ड,
लेबर बॅग बनवचो. लेबरा शिवाय आम्ही कायच करपाक शकना. गोंयचो जो बागायतदार आसा किंवा शेतकार आसा तो टोटल भायल्या लेबरांचेर अवलंबून आसा. आनी लेबराक जांकां इन्शुरंस सुद्दां कवर करपा खातीर सरकारान हेचेर फोकस घालपाक जाय. इन्शुरंस कवर जावपाक जाय सारकें. कित्याक तांकां बाबा शेवटी भायलो आमी भायलो बिहारी म्हणटा छत्तीसगड म्हणटा थंय खंयचे हे हिंदुस्थानचे लोक आमचे लोक ते भायल्यान येवनात म्हणून तांकां सुद्दां इन्शुरंस कवर मेळपाक जाय. तांकां सुद्दां बेनिफीट मेळपाक जाय जाल्यार ते हांगा आमच्या ह्या बागायतीन बरे भशेन रावपाक शकतात. आनी जे बागायती मालक आसता तांचे कित्याक तांकां इन्शुरंस कवर आसा म्हणजे प्रश्नच ना न्ही. त्या प्रमाणे खुबशे प्रश्न मांडलेले आसात. आमी जवळ जवळ 10:30 सुरू जाल्ली ती आतां 1:30 जावपाक जाय 3 तास. हांवें तांचे कडेन कितें हांवें एक विशय मांडलो कितें जे हे सरकारान जे आमचे फार्मर्सांची ज्यो मागणी आसात त्यो तुमी लायव्ह टेलिकास्ट करपाक जाय आशिल्ले जेणे करून अख्खे गोवे हे बाबा हो सेमिनार किंवा जी मिटींग आसा त्या मिटींगेच्या माध्यमांतल्यान हे फार्मर्स कितें सांगतात हे अख्खे गोंया पर्यंत पळपाक जाय आशिल्ले. बरे बरे विचार मांडले आमचे सामके फार्मर्सांनी वालोराचे सामके. त्या बाबतीत संख्या तुमची कमीशी दिसली ना. संख्या रुळावलेली आसा. आनी कितें आसा युवकांनी वचपाचें म्हणटा शेती कडेन. युवकांनी युवक म्हणटा ते 20-25-30 वर्सांचो युवक न्ही तो सामको यंग ब्लड म्हणटा तो. आज जर मिटिंगेक पळयत न्ही एकटो युवक नाशिल्लो एबव 50-55-60 ते फक्त सर्वायवल करतात शेती करून भितरल्यान मार्जीन घेनात ते. कित्याक नाल्ल म्हणटात तो नाल्लाची रेट सगळे 8 आनी 9 रुपया जाल्या सामकी ओपन बाजारांत. तो एक सामको डेंजर जावन आयला. काजू पीक तर अशें जालां भायले परदेशांतल्यान काज घेवन आज गोंयचे काजीक वालोर ना जाल्लो आसा. सामके रेटी सामके देंवल्ल्या 90-90 रुपयान आज काज बाजारांत उपलब्ध जाल्ली आसा. बाकी म्हणटा ते केळी अनस हें म्हणटा ते रानवटी जंतांनी जनावरांनी काबार केल्लें आसा. आनी एकच आमकां तो जगपाचो एकच उपाय म्हणटा तो सुपारी बुल्ला तो फुडें सिंगल क्रॉप. आनी तें तो वार्शीक क्रॉप तें एका वर्सान तें क्रॉप रावपाचें आमचें. मदीं कितें जातलें कितें ना तें आमकांच कांय खबर ना कशें जालें. पूण ह्या मिटिंगेन खुबशे विशयांचेर प्रकाश पडलेलो आसा. तुमी आमची मुलाखत घेतली म्हणजे तुमकांय खरें धन्यवाद सामकें. आनी हेका बरी प्रसिद्धी दिवची. कित्याक फेमस संबंदाक प्रसिद्धी नाका. आमचे गोंयचे फार्मर्स कम्युनिटी जे आसा ती सगळे फार्मर जे आमी बंधू भगिनी ह्या फार्मर तांकां खंय तरी तांचेर तांकां न्याय मेळचो. तांचें खंय तरी भवितव्य फुडें वचचें. तांची भुरगीं बी ह्या कृशी क्षेत्रांत येवची ही आमची मना पासून इच्छा. देव बरें करता. तेका आमकां सोफिस्टिकेटेड मशिनरी ना मेळना म्हणूनच ते आमचे शेत आसा ते खंय तरी पेंडींग उरता म्हणजे गोंयचे पासून ते उरता. आनी मशिनरी म्हणल्यार काडपाच्यो जावन जे हार्वेस्टींग मशिनरी ह्यो सगळ्यो वेवस्थीत टायमार मेळयल्यो जाल्यार त्यो लोकांक त्रास जावपा आशिल्लो. फुडें गेल्यार ते बांद आसतात बांद ते खाजरलँडार ते बांद आसतात ते चिखलाचे जाल्ले कारणान केन्नाय तेका ब्रिजीस पडूंक शकता पडटात आनी ब्रिजीस भोव हे पडटात. आनी जे शेतकरी कमिटी आसता तेका सादारण 2-2 डिपार्टमेंट फॉलो अप करचे पडटा. म्हणजे एक जालो रेवन्यू डिपार्टमेंट मामलेदार आनी दुसरो सॉयल कन्झर्व. मेतकी खांडवा पंचायत मेळ्ळी. हांवें कृशी कार्ड केल्या 2 वर्सां जाली. कृशी कार्ड केल्या उपरांत हांव सुपारीक एप्लाय करता. सुपारीचे स्कीम तेन्ना आमकां हें मेळटा सबसिडी ती म्हाका वेवस्थीत मेळटाली सबसिडी. मागीर काही तेंपान हांवें मिशिनां घेतलीं सारें घातलें ती सबसिडी म्हाका मेळटा. पूण आज हांव कितलीं वर्सां जालीं त्रास काडटा आनी आतां हांवें ती एक म्हाका स्कीम आसली पळय हें आसली इन्शुरंस आसा ते इन्शुरंसाक 2 वर्सां पयलीं मातशें लेट केलां हांवें. पूण केलां एप्लाय केलां सगळें केलां ऑफिसान हांव हर 1-2 म्हयन्यान फावटी मारता. ऑफिसर कितें करता जालां तुगे सगळें जालां येतलें तुका पास करता पयशे अशें म्हणून जालां. दाखय म्हाका हांव इल्लें कमी शिकलेलें आसा. म्हाका इंग्लिशाचें कांय ज्ञान ना मराठीचें सगळें आसा. पूण हें पळय सँक्शन केलां तुका पयशे येतलें तुका येतलें पासबूक व्हर आनी एंट्री करता
प्रत्येक वेळा फास्ट फूड ओरल एंट्री करता रायस शिवाय माझी एक मिशीन हे घेतली आम्ही तसले त्या मिशिनाची सबसिडी कॉम्प्युटराचेर म्हाका दाखयता ती सबसिडी हे जी इन्शुरंस बी म्हाका कॉम्प्युटराचेर दाखयता कोण दाखयता ऑफिसर दाखयता कॉम्प्युटर माळ हें करता ऑन करता दाखयता पूण ती म्हाज्या पासबुकार येना म्हणजे रिझन कितें नेमकां जाय कशी मेळपाची म्हाका ती कशी मेळोवपाची कितलो तेप जालें आतां एक जाली सबसिडी इन्शुरंस केल्या ना फक्त 2 वर्सां आनी हांवें कृशी कार्ड केल्या 4 वर्सां जालीं आनी म्हाका सबसिडी आयल्याय बी तेंय हांव सुपारेची आयल्या साऱ्याची आयल्या मशिनाची दुसऱ्या मिशिनीची आयल्या आम्ही मशिनां सगळे तरेची घेतल्या हांव एक बायल मनीस जावन सुद्दां सगळी मेहनत तशें न्ही पण तुवें आज ह्या मेळाव्या तुवें विचारलें तांकां क्वेश्चन हें कित्याक जाता काय म्हणून तेंच विचारपा खातीर हांव वतालें न्ही हांव आतां अजून तुवें क्वेश्चन करून आतां केन्ना करतलो ते आतां म्हाका बरें दिसनालें तो म्हाजो पर्सनल प्रॉब्लेम न्हू म्हणजे जाता न्ही पण तूं एग्रीकल्चरिस्ट न्ही तुका विचारूंकूच जाय न्ही विचारूंक जाय कितलो इन्शुरंस भरतालो तूं कितलो वरी इन्शुरंस तो रुपया थोडे पयशे तसो इन्शुरंस भरपाचो न्ही तो ते वर्साक 6000 मेळपाचो तो इन्शुरंस